अरे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातनं तुमच्याशिवाय कोणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाचा बिनपाणी निकारायची ठरवलं नव्हतं, पण खरंय ते बोललं पाहिजे. मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी काय करू. मी सहज यांची सगळ्यांची भाषणं ऐकताना विचार करत होतो, अलीकडे आपल्या इथं महापुरुषांच्या बद्दल अपशब्द वापरले जातात, बेताल वक्तव्य केली जातात, काही भान ठेवलं जात नाही. परंतु इथं एक योग कसा आला बघा ना, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीला झाला. शिवनेरीचे खासदार इथं बसलेले. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली. हे खासदार राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे रायरेश्वरला शपथ घेतली भोर तालुक्यामध्ये. तिथं राजगड पण आहे, तिथं तोरणा पण आहे. जिथं शपथ घेतली ते खासदार सुप्रिया सुळे इथं बसल्यात, त्याही राष्ट्रवादीचे असेल. तिकडं प्रतापगडला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचं काम, वर पाठवण्याचं काम केलं. तोही प्रतापगड आपले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटलांच्याच मतदारसंघामध्ये. आणि ज्या अभिषेकापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या तिथं सगळे आज प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. एक म्हणजे कसं असतं ते बघा. इतर काही गोष्टी बऱ्याच काही बोलण्यासारख्या आहेत, मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. खूप जणांनी खूप काही सांगितलं, परंतु अनेक सहकारी मला सांगताना मी बारकाईने ऐकत होतो, साहेब पण ऐकत होते. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की साहेब आता 83व्या वर्षात पदार्पण करतात. आपण सगळे सांगतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. प्रत्येक नेत्याने आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातनं आमदार करताना स्वतः बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ. मी बोलणार सगळ्यांना, त्याच्यामध्ये फक्त अपवाद नाशिक जिल्हा आहे आणि जरा बीड जिल्हा आहे, आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे. परंतु इतरांनी पण तुम्ही इतकं सुंदर भाषण सगळ्यांना मार्गदर्शन करता. अरे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातनं तुमच्याशिवाय कोणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाचा बिनपाणी निकारायची ठरवलं नव्हतं, पण खरंय ते बोललं पाहिजे. मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी काय करू. आणि त्याकरता बाबांनो आपण मार्गदर्शन करा. मी मार्गदर्शन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल त्याकरता दिलीपराव आम्ही सगळेजण जीवाचं रान करतो. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक शपथ घ्या की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील ते सगळे संपून टाकायचे. भले त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पावलं माग यावं लागलं तरी चालेल, काही बिघडत नाही. पवार साहेबांनी नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेर्जेचं राजकारण केलेलं आहे, आणि हे बेर्जेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर न्यायचं म्हटलं तर कुठंतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात काही थोडं पुढं मागं करावं लागणार आहे, ह्याची पण खुणगाट आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बोलणाऱ्या नेत्यांनी पण आणि इतर जे बोलू शकले नाही